जी परिस्थिती नाशिक मध्ये आहे अशीच परिस्थिती सांगलीत देखील आहे. सांगलीत देखील पेट्रोल डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपांवरती रांगा लागलेल्या आहेत. सरफराज संधी आमचे सांगलीचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. सरफराज, सांगलीत काय स्थिती आहे पेट्रोल पंपांवर सध्याच्या घडीला? आता अनेक पेट्रोल पंपावर जे आहे ते वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल भरण्यासाठी मग दुचाकी असतील किंवा चारचाकी असतील किंवा इतर मोठी वाहनं असतील यांच्या झुंबड उडालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनेक पेट्रोल पंपावर ज्या रांगा लागल्या आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था देखील जी आहे ती ठप्प झालेली आहे. अनेक ठिकाणी सांगली मिरज रोडवरील वाहन जे आहेत त्या ठिकाणी जे पेट्रोल पंप भरण्यासाठी आलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी मार्गावरील जी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. वाहनधारकांच्या मध्ये पेट्रोल उद्यापासून मिळणार नाही अशी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे वाहनधारक आत्तापर्यंत या ठिकाणी अनेक पेट्रोल पंपांवर पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी रांगा लावून थांबलेले आहेत. सरफराज धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल. आमचे सोलापूरचे प्रतिनिधी अभिषेक आता आपल्यासोबत आहेत. अभिषेक, सोलापुरात सध्या पेट्रोल पंपांवरची स्थिती काय आहे? अशाच रांगा तिथे देखील बघायला मिळत आहेत. निश्चितच एकूण सोलापूर शहरातली जर परिस्थिती आपण पाहिली, जे महत्वाचे पेट्रोल पंप आहेत अगदी नागरिकांची मोठ्या प्रमाणात झुंबड उडालेली आपल्याला पाहायला मिळते. शहरात मोठ्या प्रमाणात उद्या आता पेट्रोल पंप बंद असणार आहेत अशा अफवा पसरलेल्या आहेत आणि नागरिक भीतीनं प्रत्येक पेट्रोल पंपावर मोठ्या संख्येनं गर्दी करताना आपल्याला दिसून येत आहेत. अभिषेक, पेट्रोल पंप चालकांशी बोलणं झालंय का? जर अशा अफवा उठलेल्या आहेत, खरंच पेट्रोल पंप बंद राहणार आहेत सोलापुरातले की सुरू असतील उद्या? निश्चित असा अद्याप कोणताही अधिकृत आदेश नाही आहे. मात्र जे पेट्रोल पंपाचे जे मालक आहेत ते वारंवार आवाहन करत आहेत अशा पद्धतीचा कोणताही आदेश नाही आहे. सुरळीतपणे उद्याचे सर्व पेट्रोल पंप हे सुरू राहणार आहेत त्यामुळे नागरिकांनी गर्दी करू नये असं आवाहन देखील पेट्रोल पंप चालक आणि मालकांच्या वतीनं करण्यात येत आहे. निश्चित अभिषेक धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तेव्हा प्रेक्षकांना देखील सांगायचा, हा संप बेमुदत नाही आहे. 3 दिवसांचा हा टँकर चालकांचा संप आहे. त्यानंतर काही तोडगा निघतो का हे बघावं लागेल. पेट्रोल पंप चालकांनी देखील कुठेही पेट्रोल पंप बंद ठेवणार असं सांगितलेलं नाही आहे. मात्र सध्या काळजीचं वातावरण आहे ग्राहकांमध्ये, वाहन चालकांमध्ये. त्यामुळे अशा पद्धतीनं त्यांनी पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा लावलेल्या आहेत. या वाहन चालकांचं नेमकं काय म्हणणं आहे? दरम्यान पेट्रोल असोसिएशनचे जे सदस्य आहेत त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण ऐकून घेऊया. आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये कुठल्याही प्रकारचा इंधनाचा पुरवठा झालेला नाही. सकाळपासून तिन्ही ऑइल कंपनीच्या डेपोमध्ये कुठल्याही प्रकारचं इंधनाचं टँकर बाहेर न पडल्यामुळे आज दुपारपर्यंत बऱ्याचशा पंपांवरती इंधन शिल्लक होते, परंतु संध्याकाळपासून बरेचसे पंप हे ड्राय होत आहे. त्याच्यामुळे अनेक पंपांवरती गर्दीचं प्रमाण अचानक वाढून आलं आहे, त्याचप्रमाणे ग्राहकांची खरेदी देखील वाढून आलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती इंधन संकट निर्माण झालं आहे.